दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर, चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा। ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कोडॅक कंपनीची लेन्स मोफत, चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत। त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी। जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल। जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून 300 कोटींचा निधी तसंच जिल्ह्यातील महत्त्वाची स्मारके पूर्ण करण्यावरती भर देण्यात येणार। गडव संवर्धन कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा व विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश असणार। कोरोनावरती मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लांट यामध्ये वाढ करण्यात आली। जिल्हावासियांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला। सिंधुदुर्ग जिल्ह्याने लसीकरणात आघाडी घेतली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लसीकरणात राज्यातील पहिल्या 5 क्रमांकांमध्ये समावेश आहे। पाहूयात। आज 1 मे हा जागतिक कामगार दिवसीय आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या तमाम कामगार बंधू भगिनींना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या सर्व मनोकामना या महाराष्ट्र शासनाकडनं पूर्ण होत या देखील त्यांना शुभेच्छा देतो आणि या राज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांनी जे अमूल्य योगदान दिलेलं आहे त्यांचे मनापासून मी आभार मानतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। आज बरोबर त्या गोष्टीला 62 वर्ष पूर्ण होत आहेत। 62 वर्षाच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्राने समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे। कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाट्य, चित्रपट, कला, क्रीडा, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे। देशातीलच नव्हे तर जगातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक पूर्ण देशभरामध्ये आहे। राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा हा लौकिक निर्माण करण्यात देश विदेशात आणि समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मराठी सुपुत्रांची भूमिका ही महत्वाची ठरली आहे। आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सर्वच सुपुत्रांचे या योगदानाबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीनं गतवर्षात हाहाकार माजविला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या महामारीची झळ मोठ्या प्रमाणामध्ये बसली होती। कित्येकांनी आपल्या आप्रेष्ट जीवाभावाची माणसे गमावली आहेत। त्या सर्व कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वच सहभागी आहोत पण 2022 साल एक चांगली बातमी घेऊन येत आहे आणि आता आपला महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत आहे। जिल्हावासियांच्या सहकार्यामुळे आज आपला जिल्हा कोरोनाच्या मुक्तीकडे वाटचाल करतोय याचे सर्व श्रेय हे जिल्हावासियांचे आहे। प्रशासनानं घातलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणाने पालन करून सहकार्य केल्याबद्दल जिल्ह्याच्या सर्वच नागरिक बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आणि प्रशासनाला देखील धन्यवाद देतो। कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये चांगल्या पद्धतीची वाढ रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्लांट असे स्थापित करून करण्यात आलेली आहे। कोरोनाच्या महामारीमध्ये जे लसीकरण झालं त्याच्यामध्ये 634,649 जणांना पहिला डोस हा पूर्ण झाला आहे। याचे प्रमाण 97% आहे। जिल्ह्यात 531,592 हा दुसरा डोस पूर्ण झाला आहे। याचे प्रमाण 82% आहे तर 12,049 लोकांनी तिसरा डोस घेतलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याने लसीकरणात आघाडी घेतली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लसीकरणामध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या 5 क्रमांकामध्ये समावेश होतो त्याबद्दल मी आरोग्य यंत्रणेचे मनापासून कौतुक करतो। जिल्ह्यात कोरोनामुळे 18 पालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत। राज्य शासनामार्फत अनाथ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहे। अनाथ बालकांचे संयुक्त खाते उघडण्यात देखील आले आहे आणि संयुक्त खात्यामध्ये 5 लाखाचे अनुदान हे जमा करण्यात आले आहे। कोरोनाचा मुकाबला करता करता जिल्ह्याच्या विकासासाठी प्राधान्य महाराष्ट्र सरकारने दिले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वार्षिक योजनेचा 170 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे। हा सर्व निधी प्राप्त झाला असून हा निधी 100% खर्च करण्यात आला आहे। यासाठी आरोग्य विभाग असेल, रस्ते विकास असेल, साखर असेल, शिक्षण, तंत्रशिक्षण, अतिवृष्टी, पूर परिस्थिती यासाठी देखील उपाययोजना करण्यात आली आहे।
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून लोक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत पालकमंत्री म्हणून मी जिल्ह्यामध्ये 15 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे। जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळीचे 8 केंद्र असून या केंद्राद्वारे 20 एप्रिल 2022 अखेर 3,59,906 इतक्या थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे। जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे सिपीचे विमानतळ हे देखील कार्यान्वित झाले आहे। मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी विमान सेवा नियमित सुरू आहे। याचा फायदा जिल्ह्याच्या पर्यटनास होत असून नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा हा जागतिक पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये देखील समाविष्ट झाला आहे। चिपीच्या विमानतळासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही सिंधुदुर्गवासियांची मोठी मागणी होती आणि ही मागणी देखील माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढाकाराने मार्गी लागली असून वैद्यकीय महाविद्यालयासाठी 966 कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाने मंजूर केला आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सिंधुरत्न योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 300 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या माध्यमातून कृषी पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन कुटीर उद्योग या सर्व व्यवसायांना चालना देण्यात येणार असून दरडोई उत्पन्नामध्ये आपल्या वाढ होणार आहे। माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 6 गड किल्ल्यांचा संवर्धनामध्ये समावेश केला आहे। यामध्ये जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या देखील किल्ल्यांचा समावेश झालेला आहे। तसेच जिल्ह्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेलही सुरू होत आहे। वेंगुर्ला तालुक्यातील वेळाघर येथे जिल्ह्यातील पहिले 5-स्टार हॉटेल उभारण्यात येत असून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व माननीय पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या पुढाकाराने वेळाघरला जमीन देखील MTDC ची हस्तांतरण करण्यात आली आहे। जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच कृषी क्षेत्राचा विकास देखील करण्यासाठी महाराष्ट्र शासन हे प्रगतशील शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे। पुनर्रचित हवामानाच्या आधारावर फळपीक विमा योजना सन 2021 अंतर्गत 22,051 आंबा व काजू बागायतदारांना सुमारे 46,62,00,000 रुपयांचा नुकसान भरपाईचा वाटप हे महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आले आहे। स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे उभादंडा येथे स्मारक हे भव्य दिव्य प्रमाणामध्ये उभारण्यात येत आहे। मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी देखील 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। आजच योगायोगाने बॅरिस्टर नाथपै यांचे स्मारक जे वेंगुर्ला इथे होत आहे त्याचा भूमिपूजन समारंभ देखील आम्ही सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडत आहोत। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62वा वर्धापन दिन सोहळा आज साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे। आज भारताने जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात प्रगतीची गरुडझेप घेतली आहे। आजच्या दिवशी आपल्या भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांचे आपण स्मरण करूया व त्यांना आदरांजली वाहूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।